आपण अत्यंत महत्वाची हो अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा समोर येईल बेलकॉकला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाने उठवली स्थगिती राज्यात शाळामध्ये पंधरा हजार जा, जागा रिक्त राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंद विरोधात याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती दिली होती उच्च न्यायालयाने सहा फेब्रुवारी रोजी सदर पदभरतीवरील स्थगिती उठवल्यामुळे राज्यातील माध्यमिक शाळांमधील लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे राज्य शासनातर्फे दोन महिन्यापूर्वी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले सुनावणीनंतर न्यायालयाने पदभरतीवरील स्थगिती उठवली आहे उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचारी पद पदोन्नतीवरिक्त पदासाठी भरती लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे प्रसन्न कोतुळकर कार्याध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटना राज्यात आकृती बंदाच्या नावाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दोन हजार पाचपासून पदभरती बंद आहे दोन हजार एकोणीसच्या मंजूर आकृती बंदानुसार पदभरती झाल्यास मागील सतरा वर्षापासून पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शिवाजीराव खांडेकर सर सहकार्यवाह महाराष्ट्राचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर महामंडळ शिपाई लिपिकाची पदोन्नती पदभरतीवरील स्थगिती उठल्यानंतर नोकरी मिळेल ह्या अशी पोटी असंख्य कर्मचारी शाळामध्ये कार्यरत आहेत त्यांनाही दिलासा मिळेल तसेच सिपाई व लिपिक आणि कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक अशी अनेकांना पदोन्नती मिळणार आहे लोकमतसुद्धा बातमी प्रसिद्ध झालेली आहे